तेर सदांच पोळ, सुसेग म्हणटा तो ना. पर त्या दिसा सरपंचाचे मडे पातळ्ळें, मागीर शेखराक आनी उपरांत कायतानाक बांदून घातलो. आय डोंट लायक असली बोवाळपणां. काय रे, एकलो आरती करतय? आरती आरती केली, पूजा केली, अर्चनाय केली, इतलेंच न्हय विभुती सुद्दां लायल्यो, पण फूल न्हय, फुलाची पाकळी सुद्दां हातीक मेळना. शोधा म्हणजे सापडेल. ल्हान आसलें तेन्ना दिसतालें तरणाटेपण म्हणजे उमेद. आयज तरणाटो जाला तेन्ना दिसता खरें सूख हें जाणटेपणान आसता. देवा म्हाका जाता तितले बेगीन जाणटो कर रे बाबा. आनी एकदाचो वयर व्हर. आरे आमी तरणाटे आसतना कितू मज कोत्ताले जाणा, आनी तुमी आतांचे भुरगे कित काय म्हणल्यार रोकडेच म्हातार जावचे सोदता. आरे आमी तरणाटे आसतना दोंगरार रोयताले, काण्णा चुन्ना हाताले, आनी मुट्टे मुट्टे मुट्ट्यो अशे पिवून चोरून गोरा हाडटाले. तुमी मरे शिकले तिंगाच चुकले. सारक्या सारक्या. ए मॅडम, तू जर आयज ग्रॅज्युएट जाले न्हू, उपाश पाडपाचे उपाश पाडपाचे. कमी शिकले म्हण तूं आयज तुज्या पांयार उबे आहा आनी मिरसांग काडटा मिरसांग काडटा. सारके आ. मंत्र्यांनी आनी संत्र्यांनी सगळी वाट लावून उडयले. तुमी सगळे गव्हर्मेंट जॉब कितें आसता रे? तुवें VRS घेतला, तुका पेन्शन मेळटा म्हणून तूं तशें उलयता. आमकां नो पेन्शन, फक्त टेन्शन. ये ते 4,500 पेन्शन मेळटा. कोण कोणाचे पावयतलो काटाय दीस. केशव भाऊ बसात. आरे कोण काडटा दीस? केशव भाऊ आज ह्या वाटेन कशे? केशव भाऊ आज वाट चुकले दिसता. बाबल्या भाऊ. आरे बाबल्या, सभाग्या कितले पावटी सांगले रे तुका सोरो पिवू नाका म्हणून. आज हाल कितें जाल्या ते पळय रे. आरे सामको सुकला मरे तूं. हय भाऊ, तुमची आयरन पयरन कोर्त जाय तेका. केशव भाऊ आमी कितले वेळा सांगले ही दारू सामकी वाईट गोष्ट. ए ए ए, तुम्ही 5 मिनिट बसा या, हांव 20 मिनिटांनी येता. खंय वचो ना तूं, बस थंय येयल्ल्याक पळयता हांव माड कसो हालता. आयक कळ्ळें माड कित्याक हालता तो? कित्याक? माडाचे तकलेन हुर्राक आसता न्हय. पूण ते माडाचे पांय घट्ट जमनीन रोमलेले आसतात. आरे बाबल्या सोरो सामको वायट रे. ओय सोरो सामको वायट, सामको वायट. सोरो सगळ्या समाजाची वाट लायता. देखून हांव हो सोरो सोपोवपाक सोदता, देखून हांव हो पिता. धन्य धन्य तुजी. म्हाकाय दिसता हांवें सोरो सोडचो म्हूण, पूण मागीर दोळे मुखार एक चित्र उबें जाता. हांवें सोरो सोडल्यार रेंदे रुपाशी पडटलो, सोऱ्याच्यो फॅक्टरी बंद पडटल्यो, सोऱ्याच्यो बाटल्यो आनी ग्लास तयार करपी कारखाने बंद पडटले, हजर आनी कुटूंब बेकार पडटले, तेंगे चुली ओले पडटल्यो, जेवण नासून भुरगीं उपास पडटली, आनी उपास पडटार अभ्यास जावचो ना, आनी अभ्यास ना जाल्यार तीं भुरगीं शिकपाक पावचो ना, आनी तेंकां नोकरी मेळचो ना. अभ्यास ना जाल्यार तीं भुरगीं तरणाटे पिरायेचेरूच बेकार भोंवतली, आनी आमचे भारत देश सामको रस्तो पावतलो. जय हिंद जय भारत, भारत माता की जय. हे मातरम. अच्छा म्हणजे आमचो देश फुडें पावपाक जाय जाल्यार आमी सोरो घेवपाक जाय. यस राईट, दिस इज युअर पॉइंट. राईट. कितें राईट?
मांडवीन घालून घेऊपाक जाय. खयची मांडवी? 15-20 वर्षांनी ती सुकतली. मागीर पणजे तीराचेर 5-स्टार हॉटेलां येतली. फुल टायम कॅजिनो आसतले. मागीर आमकां उदक. उदक? उदक कित्याक जाय? सोरो जिवाक बरो. आरे सोऱ्यान न्हावपाचे, सोऱ्यान ब्रश करपाचे, सोऱ्याची च्या, सोऱ्यान शीत रांदपाचे, सोरो घालून चण्याचो रोस करपाचो. राव रे, पूण इतलो सोरो आमकां मेळटलो कसो? आरे कांय लोक तर माड कापपाक लागल्यात. नाल्ल 50 रुपयांचेर पावला आनी काजूची झाडां तर केन्नाच इतिहास सम जाल्यात. 50-60 वर्सांनी आतां मनीसूच इतिहास सम जावपाचो आसा. भाऊ, फाल्यांच्यान सोरो बंद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाऊ, आतां तुम्ही कितें करता? न्हय म्हणजे रिटायर्ड जावन वेळ कसो पासार करता? रिटायर जातकच खरें जिवीत कॉमेस जाता. म्हजे 3 धुवो, एक पूत. तिनूय धुवांची लग्न केल्या. तिनूय धुवांगेर भुरगीं आसा. सगळ्यो धुवो न्ही आपल्यागेरूच राव म्हणटा. आनी पूत? सामको जीव घालता. तुमकां सांगू, देवान कोणाकूय श्रीमंत करना जाल्यार जाता, पूण निर्वेस न्ही भुरगो दिवचो. नाजाल्यार थोडी आहाय भुरगीं, आपली मान पान जोडलेली इस्टेट विकून मोकळी जाता. आनी आतां बाटां बेसां विकती घेवपी बिळगच उरंक नाय. आयज आमी सिटी पासून पयशिल्ल्या गांवांत वयतात. आनी हांगासरलें वातावरण काय बरें सोबीत सुंदर आसा. आनी आयची आमची सुवात जी तुमकां दाखोवपाची आसा ती रोखडीच आमच्या मुखार येतली. तर इश्टांनो, तुमकां कुर्डी महादेवाचें मंदीर हांव आयज दाखोवंकूच वयतालें. आनी 1 किलोमिटराची आमची वाट आसल्यान ताचेच पयलीं हें झाड पडलेलें आमकां दिसता. आनी आमचो आख्खो रस्तो आयज ब्लॉक जाला. हें मंदीर 1000 वर्सां पुरातन काळा वयलें मंदीर. केशव भाऊ, चाय घेयात. सामकी 7th पे कमिशना वरी गोड. भाऊ, तुमका तो घरा कडे राम कंटाळो येत असतलो नी? येता तर, म्हणूनच आता हांव पत्रकार झाला आणि हो बोटवो घेऊन भोवता. पत्रकार म्हटल्यार तो पत्रा बित्रा वाटा तो हलो? अरे हांव पत्रकार. पत्रकार म्हणजे पेपरार बरयता पळय तसले. गांधीजीने चांगले काम केले. आजची पिढी वाया. शाळेकडे गतिरोधक आणि संडास पाहिजेत. ते पत्रकार नी, ते बेकार. काम धंदो नाशिले, अर्थ नाशिले विषय चबळायत बसता. तांकां आपले नाव पेपरार आयल्या पुरो. पूण हांव हाडा मासाचो पत्रकार. हांव लोकांची सुखदुखां जाणून घेवन ती वाचप्या मेरेन पावयता. आज जो पळय हांव हांगा आयला तो एक कवर स्टोरी करपाक. आता हेच पळयात, ही मावशेबाय शिक्षण ना म्हणून बेकार रावली ना. हो शांताराम बी कॉम जावन बसून बँकेच्याच तो नोकरेक रावलो ना, आपलो वेवसाय उभो केलो. आणि हो बाबली फामाद कातारीस. आज हांव तुमची तिघांची मुलाखत घेतलो. अरे बापरे, माझी मुलाखत? पण माझ्या तोंडा पावडर सुद्धा नाय. मागीर दायातीन इल्लीशी पीठ तोंडाक लाय, बरे दिसतले. आम्ही काही टीव्हीचेर मुलाखत घेणार. चला सुरू करूया. नी तुमच्या घरान कोण कोण असता? ए भाऊ,
या प्रश्नात जाप आधीपाना ए तू मस्त उगिरा पोया मुलाखत चालल्या सुंदराची सुंदर आहे तू सांग सासू सासरे आणि मी आम्ही तिघ जणा आणि घरकार त्यार मी नसतत हाईस वरच जायत येले सरकार सांगता बेपत्ता असा पण कसले पेन्शन सुद्धा मिळना पण आमका केन्नाच म्हणू ना सरकारी ऑफिसान येरे जारे कितल्या फावटी मारल्यो कुत्रे सारखी वागणूक दितत आज आज आमच्या सीमेचे आर्मी राखण कोताय म्हणून आम्ही सुशागात जोगताय आता मंत्री जातो झाल्यार तिंका एक वोट घालपाक जाय शिक्षण ग्रॅज्युएट मेरेन असपाक जाय ते खोटे सर्टिफिकेट असेच घेऊन येतले त्यांना वोट घालपाक जाय इलेक्शना उभं रावतलं जाल्यार समाजसेवा न्हू जाल्यार एक वरस सिमेचेर देशसेवा करपाक जाय सिमेर आर्मी असा तीच बरी असा नाजाल्यार थंय राजकारण सुरू जातलं हय असू दुसरो प्रश्न तुको व्यवसाय करता असताना कसलो त्रास बी जाता एखादी बायल मणी जेव्हा आपल्या पायावर उभी रावता तेव्हा तिका वाईट नजरेन बघपी खूप लोक असतात असो अनुभव माका येलो त्यांना तुम्ही किती करतात हळूच चुरचुरीत असो झारो काढून लायता त्यांका आणि कसले त्रास बी बिन कामाचो हप्तो थोडे लोक घेताले तो बंद केलो आणि आता ही जी पण महागाई वाढल्या त्याबद्दल तुमचे मत किती महागाई वाढल्या हे लोक बघतात पण लोकांचा पगार वाढला तर कोणच बोलाना आज आपल्या आवक बापायक आपली धू ना जाल्यार आपलं झील कितले कमयता त्यांका सुद्धा माहित नसता बरोबर तरणाट्याक तुमचो किती संदेश चार माप पिटयेन अर्धे माप सुरय तानाचे मिसळपाचे मगे मिरच्यो कश्यो कुरकुरीत जातात आणि त्या पिटयेन कालवच्या पहिली न्हू मातश्यो तेलान अश्यो तापोन घेवपाच्यो आणि मागीर फोडपाच्यो देव बरी करू सुंदर असा तारकर भाऊ मी जाव माझी पिटी कालवपाक जाय चल 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 आता इंटरव्ह्यू शांताराम बाब तुमच्या बाबतीत किती सांगशात हाव शांताराम परशुराम नावेलकर पिराय 25 बीकॉम शिकला या पेपराच्या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळले आमच्या गावात तसो पेपर कोण घाली नसलो आणि बेकार रावता म्हणून बापूय पोटान जेवण घाली नसलो मागीर मनात विचार आयलो भाजीचे दुकान घालपाचे पण ह्या गावान लोक फक्त भाजी दामून पळयताले दामून दामून मजे बटाट आणि टमाट चेपून घालताले भेणे सगळे मोडून घालताले मागीर तो भाजयेचो गाडो बंद केलो आणि त्या सुवातेर पेपर विकपाक बसलो बरे आसा म्हाका एक सांग गावात कितलेशे पेपर वतात 25 सुद्धा वचना पण पोलीस टायम्स काळी गंगा आणि हेर शौकीन साहित्य मिळून एक 100-150 जोडता त्या 100-150 तुझे भागता भागोचे पडता हो व्यवसाय पुढे वरपाचो बी किती मनात असा खूप लोक सांगतात मडक्याच्या व्यवसायात हात घाल पण सध्या तसं विचारणार तरणाट्याक किती संदेश शिक्षण कितेही करा पण बीकॉम मात करू नका दहावी करून बीकॉम करता म्हणसर आवय बापाय 4-4.5 लाख खर्च येता तर असल्या आवय बापायक हांव सांगूक सोदता की भुरग्यांक फक्त 10वेचे शिक्षण दिवचे आणि तांकां एक बऱ्यापैकी 4-4.5 लाखाचो बिझनेस घालून दिवपाचो देव बरे करू शांताराम बाब आणि एकूच सांगता कितेही करा पण मंत्र्या संत्र्या मुखार लाचार मात जाऊ नका आय डोंट लाईक असली कार्यकर्तेपणा बरे आता आम्ही फुडलो इंटरव्ह्यू घेतात कातार सम्राट बाबली डायसाजी बाबली बाब एक पहिली कातार जाऊन ओय
निसर्गाच्या सोबीतकायेन नटिल्ले आमचे गोय, पुरातन देवळां, इगर्जो, सुंदर दर्यादेग, पर्यटन स्थळां, पारंपरिक खाद्य पदार्थ, जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र, गोयच्या प्रत्येक वाठारांचा सोबीतकाय। पण गोयन राहून तुम्ही ही सोबीतकाय पळयला? गोयची लाक्षिलान तुमच्याकडे ओळख करून दिवपी आमची ही कार्यावळ। तुमच्या खातीर घेऊन येता गोयची सोबीतकाय, गोयचो इतिहास। पळयात आमची ही कार्यावळ धरतेवयलो स्वर्ग, दर सोमारा सांजेच्या 6 वरांचेर। पळोवपाक विसरू नका। देवान दिलोले आहलोले सोगले, विपरीत सोगले कोशरे गोळले, गोरदार मुझे कोण रे मोडले, भुरग्यान मुझ्या वाऱ्यार सोडले, टॅटँग टँग। नशीब मुझे, म्हाका भांगरा सारखी भुरगी मेळ, वखदां गुळयो दोतोर टायम टू टायम करतात, घरकांनीची इल्ली सुद्धा याद करपाक दिनात। भाऊ भाऊ भाऊ, तुम्ही हांगा राहून गजाली मारता, खय खय म्हणून सोदपाचे रे तुका? ए कोण रे तू? अरे बेब दे, तुझ्या घामांक सुद्धा मरे सुरीचो वास पडला। एक्सक्यूज मी, तुम्ही असे उलयतात ते तुम्ही कोण? हाव माधव केशव तारी। हेंचो जेल खबर ना तुमका? बर्थ सर्टिफिकेट आहा पळय ते सांगता तुमका। आणि बाबा तुमका अधोळच्यान फोन करता, बंद करून दवरला। ए ए माधव, ए इंगा फोन रे मेळनाय रे। अरे बेब दे, म्हाका मरे तुझ्याकडे उलोवपाक इंटरेस्ट ना। बाबा ह्या समाजान आमका कितलो सम्मान असा, स्टेटस असा, चार लोक आमका वळखता, आणि तू या थर्डक्लास लोकां मधी रंगला। यो बाबा यो, चलया आम्ही। भाऊ भाऊ नालायक मरे झेल यांचो। मॅट खयच्या कडलो?